राजेशजी, ती फुलराणी एक अत्यंत गाजलेलं नाटक आणि ते पुन्हा नव्यानं का करावं असं वाटलं आणि आता तर त्याचे 100 प्रयोग होत आहेत, तर हे नाटक पुन्हा नव्यानं करताना आणखीन काय काय आव्हानं होती? खरं तर यापूर्वी अनेक दिग्गज लोकांनी ह्या नाटकाचे अनेक प्रयोग केलेले आहेत, त्याच्यामुळे फुलराणीसारखं एक अभिजात नाटक आणि पु ल देशपांडेंसारखे लेखकाचं नाटक हे करणं हे कुठल्याही दिग्दर्शकासाठी एक स्वप्न असतं आणि माझ्या सुदैवाने मला ती संधी मिळाली आणि ते करत असताना खूप जबाबदारी होती, अर्थात कारण लोकांनी अनेकदा ते नाटक बघितलेलं होतं, त्याच्यामुळे आमचा पहिला प्रयोग हा आमच्यासाठी पहिला नव्हता, आमच्यासाठी 1000वा प्रयोग होता, 1000व्या प्रयोगाची क्वालिटी आम्हाला द्यायची होती, त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली, 2 महिने आम्ही तालमी केल्या आणि भाषा हा ह्या विषय आहे नाटकाचा, भाषेवर खूप मेहनत घेतली आणि ती गंमत अर्थातच कलावंत खूप चांगले मिळाले, म्हणजे कवी डॉक्टर गिरीश ओ म्हणजे पटवर्धन अनेक आणि खूप मनस्वीपणे आम्ही हे काम केलं, कारण आमच्याकडे सगळे रोखून बघत होते काय करतात बघूया, आणि मला असं वाटते प्रेक्षकांची जी प्रतिक्रिया मिळते आणि 100 प्रयोग झाले तर लोकांना नाटक आमचं आवडतं. त्याचबरोबर आणखीन एक विचारायचं आहे, एक आणखीन तुमचं नाटक आहे जे बरंच चालत आहे, श्रीबाई समर्थ, तर त्याविषयी सांगाल, कशी सुचली ही संकल्पना आणि काय आहे? श्रीबाई समर्थ हे एका गृहिणीवरती आधारित नाटक आहे आणि स्त्रियांना जे काही गृहित धरलं जातं, मग ती नोकरी करणारी असो किंवा नोकरी न करणारी असो, तर ती एक गृहित धरलेली स्त्री असते आणि तिचं कधीही तिचं दुःख बाहेर पडत नाही, ते आम्हाला सांगायचं होतं, ते श्रीबाई समर्थ या नावातूनच कळतं आम्हाला काय म्हणायचं आहे. ही कल्पना मुळात माझी नाही, ही कल्पना मुळात गुजराती नाटकावरून घेतलेली आहे, पण त्याचं पूर्ण मराठीकरण आणि त्याचं नव्याने मी ते लिहिलं, ते निर्मिती सावंत समीर चौधरी अरुण मलावडे वगैरे त्याचेही 250 प्रयोग होत आलेले आहे, त्याच्यामुळे तेही नाटक सुरू आहे, हे नाटक सुरू आहे, अजून एक नवीन नाटक मी लिहितोय प्रशांत दामलेंसाठी, ते पण त्याच नवीन कलाकृतींकडेच मी पुढे वळणार आहे. अनेक तुमच्या बऱ्याच कलाकृतींमधून काही ना काही प्रेक्षकांना वेगळं असं मिळत असतं, अशीच आणखीन कोणती नवी कलाकृती तुम्ही प्रेक्षकांसाठी आणणार आहात? हे जसं एक नवीन नाटक आहे तशी मालिका माझी एक आता येऊ घातली, लवकरच ही मराठीवरती त्याचं काम सुरू आहे, एक सिनेमा मी लिहून दिला आहे महेश मांजरेकरांसाठी, निर्माते आहेत विजू माने दिग्दर्शक आहेत, तर त्याचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे, ते पण येईल आणि मी स्वतः अजून 1-2-3 नाटकांच्या लिखाण प्रोसेस सुरू आहे, होत झाली की ती येतीलच, सिनेमा माझ्या काही संहिता मी लिहून ठेवल्या आहेत, त्यांची काही कामं सुरू आहेत आणि मुळात तुम्ही जसं म्हणालात की काहीतरी लोकांना सांगणं म्हणजे नुसतं मनोरंजन न करता पण हसत हसत सांगणं हा आमचा पु ल देशपांडे हे आमचे आदर्श आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आणि आजपर्यंत आशीर्वादाने ते जमतंय, पुढेही जमेल असं वाटतंय. नक्कीच. आणखीन एक विचारायचं होतं, तुम्ही आतापर्यंत लेख एक अभिनेता म्हणून काम केलेलं आहे, दिग्दर्शक म्हणून काम करत आहात, लेखक म्हणून काम करत आहात आणि एक नवीन कलाकृती तुमच्या येणार आहे जसं तुम्ही सांगितलं, पण आज तुम्ही एका वेगळ्या रूपात आम्हा सगळ्यांसमोर आलेल्या आहात, बातम्या आमच्यापर्यंत आमच्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन गेलेल्या आहात, तर आजचा तुमचा हा एक्सपिरियन्स किंवा हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? हा खूपच वेगळा आणि खूप आनंददायी अनुभव होता, खूप टेन्शन, खरं तर खूप कठीण काम आहे, कारण आम्ही सगळे रिहर्सल तालमी करून आम्ही जे काय लोकांसमोर सादर करतो, पण इथे अचानक समोर आल्यानंतर न चुकता बोलणं वाचणं हे खूप, खरं तुम्ही ग्रेट काम करता आणि त्यासुद्धा बातम्यांसारखी मोठी जबाबदारीची हे काम आहे, म्हणजे तिथे चुका होऊन चालणार नाही, खूप जबाबदारीने आणि खूप संवेदनशीलपणे हे सांगणं आवश्यक असतं, माझ्यासाठी हा खूप मोठा आणि छान अनुभव होता, परत यायला आवडेल मला. एक आणखीन छोटासा प्रश्न, जाता जाता काही क्षण राहिलेले आहेत, लेखक म्हणून तुम्ही काम सुरू केलेलं आहे, तर त्या म्हणजे गेले कित्येक महिने किंवा वर्ष तुम्ही हे लेखक म्हणून काम करत आहात, तर हा लेखक म्हणून वळण्याकडे किंवा तुम्ही का वळलात किंवा का वळावं असं वाटलं एक्झॅक्टली? नाही, मुळात मी अभिनेता होण्यासाठीच मुंबईत आलो होतो किंवा मी अभिनेता हे करिअर अजूनही मी अभिनेता म्हणून काम करतोच, पण लेखक मुळात लेखनाचा कुठेतरी तुमच्यात एक उर्मी असावी लागते आणि ती मला वाटतं माझ्या लहानपणापासून होती, माझं खेड्यात बालपण आणि खूप वर्ष मी खेड्यात राहिल्यामुळे कोकणातले आणि दुर्गम भागात राहिल्यामुळे मला स्वतःचं म्हणून खूप काही सांगायचं होतं, आज साचलेलं अजूनही आहे ते आणि ते साचलेलं मी फक्त माझ्या लेखनातूनच व्यक्त करू शकत होतो, पण अभिनय दुसऱ्याच्या जीवावर किंवा दिग्दर्शन दुसऱ्याच्या स्क्रिप्टवर आणि ते साचलेलं जोपर्यंत आहे तोपर्यंत ते लिखाणातनं बाहेर पडणार. खूप, आणि त्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या कलाकृती नेहमी तुमच्याकडून मिळत असतात. खूप खूप धन्यवाद राजेशजी, तुम्ही इथं आलात आमच्याबरोबर गप्पा मारत, आमच्या प्रेक्षकांपर्यंत बातम्या घेऊन गेलेल्या त्यासाठी आणि त्याचबरोबर पुढच्या वाटचालीसाठी Zee24 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथं समय, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24, रहा एक पाऊल पुढे. Zee24, रहा एक पाऊल पुढे.